हेलो फ्रेंड्स, फ्रीजर एक्वेरियम आपका स्वागत करता है आपके पेट शॉप का साथी सिंस 1998 से, जिसमें बहुत सारी वैरायटीज, एक्जॉटिक फिश की वैरायटीज है, जैसे रेडटेल गोल्डन अरवाना, पर्ल अरवाना, डिस्कस, ऐसी बहुत सारी वैरायटीज जो रोज अवेलेबल हमारे पास नई नई फ्रेश वैरायटीज आती है। और कैट फूड में भी बहुत सारी वैरायटीज है, जैसे म्याओ ब्रांड है, रॉयल कैनिन है, विस्कस है, रूल्स है, ऐसी बहुत सारी वैरायटीज जो हमारे पास अवेलेबल है और विथ डिस्काउंट्स। और इसके लिए आपको हमारी शॉप पे आइए, एक बार विजिट करिए और उसका फ़ायदा उठाइए। महेश रामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। करीब 8 साल पहले हुए चोरी सोने के गहनों को GRPF ने बरामद कर लिया है और दीवा के रहने वाले संदीप घाग को उनके सोने के जेवर वापस भी लौटा दिया है। इन गहनों की मिलने की उम्मीद संदीप घाग छोड़ चुके थे, मगर 8 साल बाद वापस पाकर चेहरे पर मुस्कान आ गई है। दीवा के रहने वाले संदीप घाग किसी काम से कल्याण गए थे। उस वक्त उनके पास 70,000 कीमत के सोने के गहने थे। रेलवे ट्रैक पर पैदल चलते समय एक चोर ने उनसे गहने छीन कर फरार हो गया था। उस समय संदीप घाग GRP में शिकायत दर्ज कराई थी, लॉकडाउन में काफ़ी तकलीफ़ों का सामना भी किया था। और अचानक एक फ़ोन आया कि 8 साल पहले जो आपके सोने के गहने चोरी हुए थे, उसे आप आकर वापस ले जाएं, जिसके बाद संदीप की खुशी का ठिकाना ना रहा। आरोपी को GRPC ने गिरफ्तार कर लिया है और गहने संदीप घाग को वापस लौटा दिया गया है। संदीप घाग ने भी GRPC का शुक्रिया अदा किया है। मी ट्रॅकमध्ये उतरलो, ॲक्च्युली चुकी माझी होती, तर मग ट्रॅकमध्ये उतरल्यानंतर मी चालत होतो, तर पाठीमागून कोणीतरी आलं आणि त्याने मला धक्का मारला। धक्का मारल्याच्या नंतर मी पडलो, पडल्याच्या नंतर माझ्या पाठीमागे त्यांनी दगड मारला। त्यावेळेस त्यांनी मला इकडे इंजेक्शन दिलं, पोलीस स्टेशनच्या तिकडे कुठेतरी आहे तिकडे इंजेक्शन दिलं त्यांनी। पण नंतर मी तिकडे पत्रीपूरच्या इथे कंप्लेंट केली, ते म्हटलं आम्हाला देऊ नका कंप्लेंट, तुम्ही लोहमार्ग पोलीस स्टेशनला द्या। मग मी इकडे आलो आणि मग इकडे कंप्लेंट केली। पण त्याच्यानंतर मला 1-2 महिने फोन येत होते की साहेब असा साहेब तुम्ही, परत एकदा मी येऊन गेलो इकडे, पण त्याच्यानंतर मला एकही फोन नाही आला। मग मी त्या गोष्टी तर साहेब विसरून गेलो, कारण मी एकट्या घरात वडील हँडिकॅपेड, आई आजारी असते, त्यामुळे मला काही नाही चार 3 महिने घरी राहिलो, 3 महिने डॉक्टरी चालली होती कारण ते मला पेन होत होतं म्हणून। त्याच्यानंतर मग मी जॉबला लागलो, त्याच्यानंतर हे सगळं स्टॉप होतं। पण आता नोव्हेंबरमधून एक साहेब आले होते, पण त्यांचं नाव नाही मला माहिती। आणि आता मी आजारी असताना कदम साहेब त्या दिवशी येऊन गेले, पण सध्या मला एक क्वारंटाईन राहायचं होतं, सिम्टम्स होत्या थोड्याशा 1%, म्हणून मी तिथे जरा 22 वेळ हराम केला। आणि साहेबांनी मला 2-3 वेळ फोन केला आणि खूप मला रिक्वेस्ट केली। मी म्हणत होते की मला नको आहे, कारण मला येता येत नव्हतं, घराच्या बाहेर पडता येत नव्हतं। आणि आता ऑफिसला जाऊन मला 2 दिवस झाले, साहेब सारखे मला फोन करत आहेत, तुम्ही सरकारला का जमत आहे, तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्ही येऊन तुमच्या वस्तू घेऊन जा। आता तुम्हाला 8 वर्षानंतर तुमचे दागिने मिळाले का? म्हणजे साहेबांनी आता तर मला तर त्यावेळेस मला सपोर्ट होताच, पण आता साहेबांनी एवढा सपोर्ट केला की मला घरच्यांनी एवढं सांगितलं नाही की तू जा म्हणून, तेवढं साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या वस्तू घेऊन जा, लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्हाला थोडीफार मदत होते। आणि तसंही मला तर माझ्या घरची थोडी कॅपॅसिटी बरोबर नाही आहे, माझ्या आईला तर 4.5 लाख रुपयाचं ऑपरेशन आहे, माझ्याकडे ते 4 रुपये पण नाही आहे, मी खूप कष्टीकडे राहतो सध्या, पण सपोर्ट कोणाचाच नाही आहे। आता तर मला वाटतं की थोडीफार का होईना, पण साहेबांमुळे आणि काहीतरी माझ्या थोडेफार कष्ट असतील, त्याच्यामुळे मला माझी वस्तू परत मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि थँक्स।